हा विद्यार्थ्यांनो गुरुकृपा क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्हाला एक आनंदाची बातमी देतोय. आनंदाची बातमी ऐकण्यापूर्वी तुम्हाला एक सूचना देतोय की आपलं टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करा. त्या ठिकाणी नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत असतात. ज्या ताज्या बातम्या येतात ते सुरुवातीला टेलिग्राम चॅनलवरच टाकल्या जातात. त्यामुळे टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आता एक आनंददायी बातमी जी आहे ती ऐका. सध्याच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार जी 10वीची फॉर्म भरण्याची तारीख होती ती तारीख वाढवून आता 14 मार्चपर्यंत इयत्ता 10वीचे विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. त्यानंतर 15 तारखेला लगेचच दुसऱ्या दिवशी ऑफलाईन पेपर देखील सुरू होणार आहेत तुमचे 10वीचे. आणि 12वीसाठी देखील विशेष सूचना, 12वीच्या विद्यार्थ्यांची फॉर्म भरण्याची तारीख ही वाढवण्यात आलेली आहे. आणि ही तारीख तुमची झालेली आहे 3 मार्चपर्यंत ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरू शकता. आणि 4 मार्चपासून तुमची ऑफलाईन एक्झाम होणार आहे. त्यामुळे नुकत्याच दिलेल्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या तुमच्या सर्व ज्या तारखा आहेत फॉर्म भरण्याच्या ह्या वाढवण्यात आलेल्या आहेत. 10वीची तारीख ही 14 मार्चपर्यंत वाढवण्यात आली. 14 मार्चच्या रोजी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता ऑनलाईन. आणि 12वीची तारीख फॉर्म भरण्याची ही 3 मार्चपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तुमच्या ज्या परीक्षेच्या तारखा आहेत त्याविषयी जे फिक्स आहे तेच आहे. 10वीची परीक्षा 14ला फॉर्म भरून झाला की लगेच 15 तारखेला सुरू होईल. आणि 12वीची परीक्षा ही 4 तारखेला सुरू होणार आहे. त्यामुळे तारखा त्याच आहेत, फक्त फॉर्म भरण्याच्या तारीख वाढवण्यात आल्या आहेत. कारण की जेणेकरून विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहायला नाही पाहिजे. ओके.